मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रकरण 9 कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगामध्ये आपण पुढचा जो भाग आपण पाहत होतो ते पान क्रमांक 114 वरचा भाग आपण पाहत आहोत. त्यामध्ये हायड्रोकार्बन, संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन हे आपण पाहिलं. तर या अगोदर आपण संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय, की ज्या संयुगामध्ये, ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन यांच्यामध्ये केवळ एकेरी बंध असतो त्याला आपण अल्किन किंवा त्याला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतो. आणि असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्याला आपण असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणत आहोत. यामध्ये आपण पुढचा भाग पाहत असताना आपण रेणूसूत्राची मांडणी करत असताना कार्बनी संयुगाची रचना सूत्रे रेखाटण्याच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण पाहणार आहोत. या पायऱ्या पाहत असताना आपण एक एक उदाहरण आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं पाहूया इथेन. इथेन या कार्बनी संयुगाची रचना सूत्र रेखाटण्याच्या पायऱ्याच्या आधारे इथेन हा आपण मांडायचा आहे. इथेनचं रेणूसूत्र तुम्हाला माहिती आहे. इथेनचं रेणूसूत्र C2H6 अशा पद्धतीनं याचं रेणूसूत्र आहे. याची मांडणी करताना याच्यामध्ये पायऱ्या दोन आपल्याला मांडायची आहे. पायरी काय आहे, पायरी एक नंबरची काय आहे, तर पहा पायरी एक नंबरची काय सांगते, की कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे. पहा पण किती कार्बन अणू येत, दोन कार्बन अणू कशी जोडायची, तर एकेरी बंधाने बंधाने जोडणे. ही पहिली पायरी आपली पूर्ण होते. या पायरीमध्ये आपल्याला काय मांडायचे, तर दोन कार्बन अणू मांडायचे. पहा दोन कार्बन अणू मांडले, झाली पहिली पायरी संपली. पायरी नंबर दोन काय सांगते, पायरी नंबर दोन काय सांगते किती कार्बन अणू आहेत, तर दोन कार्बन अणू आहेत. आणि हायड्रोजन अणू किती आहे, तर हायड्रोजन अणू 6 आहेत. मग 6 हायड्रोजन अणू मांडण्यात गेला. रेणू सूत्रातील आपण किती हायड्रोजन आहेत, मापलेली आहे दोन. रेणू सूत्रातील किती हायड्रोजन अणू, सूत्रातील 6 हायड्रोजन अणू दोन कार्बन अणूंना किती कार्बन अणू आहे, दोन कार्बन अणूंना अणूंना चतुपूर्ततेसाठी वापरणे, चतुसंयुजा पूर्ततेसाठी वापरले. चतुसंयुजा पूर्तता करण्याकरिता, पूर्ततेसाठी या ठिकाणी पूर्ततेसाठी वापरणे हा मुद्दा पायरी नंबर दोन आहे. मग ही पायरी मांडत असताना कशा पद्धतीने आपण मांडायची, तर आपल्याला या ठिकाणी कार्बन कार्बन अणू हे दाखवताना प्रत्येकी कार्बन अणूला 4 हायड्रोजन आपण अणू एकेरी बंधाने जोडू, आणि या पद्धतीने आपण तिची मांडली. ही झाली हिच्यावरील रचना. आता आपण दुसरी जी रचना पाहणार आहोत, तर ती पाहणार आहोत वर्तुळ संरचनामध्ये. वर्तुळ संरचना कशी आहे, तर दोन कार्बन अणू एकमेकांना हे एकेरी बंधाने जोडले, आणि याला जोडले गेलेले जे हायड्रोजन अणू आहे, हे हायड्रोजन अणू आपण अशा पद्धतीने दाखवूया. हे हायड्रोजन अणू हायड्रोजन अणूचा इलेक्ट्रॉन आपण फुलीच्या साह्याने दाखवूया, आणि जो कार्बनचा अणू इलेक्ट्रॉन आहे, कार्बनचा इलेक्ट्रॉन हा आपण ठिपक्याच्या साह्याने आपण दाखवून अशा पद्धतीने कार्बन कार्बन अणू मध्ये बाह्यतम कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन चतुसंयुजेसाठी वापरून आपण प्रत्येक कार्बनला 3-3 हायड्रोजन याप्रमाणे आपण या ठिकाणी याची मांडणी या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं ही करू, आणि हायड्रोजनचा आपण फुलीने आणि कार्बनचा इलेक्ट्रॉन जो आहे, तर हा इलेक्ट्रॉन आपण ठिपक्याच्या साठी या ठिकाणी दाखवला आहे.
ही झाली वर्तुळ संरचना. आता आणखी एक संरचना आपल्याला काढायची, ती म्हणजे कार्बन कार्बन अणूमध्ये आपल्याला ठिपके द्यायचे आहे, म्हणजे दोन ठिपके आपण देऊ अशा पद्धतीनं. याला जोडणारे जे हायड्रोजन आहे, हे हायड्रोजन अशा पद्धतीनं जोडूया. ही झाली याला म्हणायचं ठिपका संरचना. अशी ठिपका संरचना आपल्याला ही दाखवता येते. ही झाली ठिपका, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. ही वर्तुळ ठिप वर्तुळ सहित ठिपका संरचना आहे, आणि ही जी आहे ही रेषा संरचना आहे. मग याला आपण काय म्हणूया, रेषा संरचना, किंवा याला दुसरं नाव आहे रचना सूत्र. अशा पद्धतीनं ही वर्तुळ वर्तुळ सहित इलेक्ट्रॉन 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 ठिपका संरचना. ही रचना कोणती आहे, तर ही इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ठिपका ठिपका संरचना. अशा पद्धतीनं आपल्याला ही एक नंबर, ही दोन नंबरची आणि ही तीन नंबरची अशा आपल्याला या रचना दाखवता येतात. आता हे झालं इथेनच्या बाबतीत. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये डोके चालायचा प्रश्न दिलेला आहे, पान क्रमांक 115 वरती दिलेला आहे, तो पाहूया. तो आहे प्रोपेनच्या बाबतीत. काय आहे प्रोपेन? प्रोपेनचं ऋणसूत्र काय मग? प्रोपेनचं ऋणसूत्र आहे C3H8 अशा पद्धतीने. मग आता ह्याची मांडणी करत असताना आपण कशी करणार? तर अगदी सोपी, याच्यामध्ये आपल्याला मांडणी करताना अगदी सोपी पद्धतीने. तर इथं कार्बन पहिल्या पायरीमध्ये काय लिहायची, की दोन कार्बन आणून त्या एकरी बंधाला जोडणे. आपण इथे मधून वापरले तर या ठिकाणी किती लिहावं लागतील आपल्याला? तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतील तीन. तीन कार्बन आणून एकरी बंधाने जोडणे. मग आपण तीन कार्बन आणून दाखवू. हे बघा, तीन कार्बन आणून दाखवूया. तीन कार्बन आणून जोडू. आता ऋणसूत्रात किती हायड्रोजन येतं? इथं होते सहा, इथे किती वापरायचे आपल्याला? आठ. मग आठ अणू किती कार्बन अणूशी? तर तीन कार्बन अणूशी. तीन कार्बन अणूंना चतुसंयोजनाच्या पूर्ततेसाठी वापरायचे. मग आता या ठिकाणी आपण काय बदल करायचा? तर या ठिकाणी आपण बदल करत असताना अशासारखे बदल करूया की जो आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. या ठिकाणी तुम्हाला आणखी काय बदल करता येईल या ठिकाणी? तर या ठिकाणी तुम्हाला आणखी एक कार्बन अणू दाखवायचा आहे. कार्बन अणू दाखवत असताना तो आपण ठिपक्यानं या ठिकाणी आपण दाखवूया. आणि याला जोडताना जोडलेले जे हायड्रोजन आहे, हे हायड्रोजन अणू आपण अशा पद्धतीनं आणखी आपण हायड्रोजन अणू याला जोडूया. हायड्रोजन अणूचा आपण खुलीने दाखवू. आणि जो काही हायड्रोजन अणूचा असणारा, म्हणजे कार्बन अणूचा जो इलेक्ट्रॉन आहे, हा आपण ठिपक्याच्या साहाय्याने आपण असा दाखवूया. या ठिकाणी याचीही रचना मांडत असताना, इलेक्ट्रॉन रचना मांडत असताना, इथे कार्बन अणू आपण असा दाखवूया. याला जोडत असताना आपण हायड्रोजन अणू अशा पद्धतीने आपण जोडूया. आता ही झाली इलेक्ट्रॉन संरचना, ही झाली वर्तुळ सहित रचना, आणि ही झाली रेषा संरचना किंवा रचना सूत्र असं आपण या पद्धतीनं मांडलेलं आहे. या पद्धतीने याला मांडता येतं. आता यामध्ये आपल्याला इथिन, आपण तिसरं उदाहरण आपण इथिनचं घेऊया. इथिन पाय शब्दामध्ये फरक आहे. इथिन इथिन म्हणजे कार्बनची संख्या दोन आणि हायड्रोजनची संख्या. इथिन ई एन. मग हायड्रोजनची संख्या ही कार्बनच्या संख्येच्या किती? तर दुप्पट आपण ही मांडूया. म्हणजे किती आहे? तर ही चार. अशा पद्धतीने इथिन आहे. म्हणजे कार्बन कार्बन अणू मध्ये असणारे बंध हे आपल्याला त्याच्यामध्ये दुहेरी बंध लक्षात येऊन जाईल. तर हे सोडत असताना याच्यामध्ये पायऱ्या आपल्याला तीन अभ्यासायच्या, त्या तीन पायऱ्या आपण अभ्यासूया. तर यामध्ये हे मांडत असताना आपण कशा पद्धतीने मांडायचंय, तर ही मांडणी करत असताना आपण पहा मांडणी कशी करूया. याच्यामध्ये आपल्याला तीन पायऱ्या आहेत. तर याच्यामध्ये पहिली पायरी काय, तर किती कार्बन अणू येतं? तर दोन कार्बन अणू. इथं लिहायचं मग आपल्याला किती कार्बन अणू?
दोन कार्बन अणु एकेरी बंधाने जोडले. हायड्रोजन अणु किती येतं? चार हायड्रोजन अणु. किती कार्बन अणूंना? दोन कार्बन अणूंना चतुसंयोजक पदार्थ पूर्ततेसाठी वापरले. सर्व वापरूया काय येतं? कार्बन कार्बन यांच्यामध्ये चार हायड्रोजन आपण अशा पद्धतीने दाखवले. ही जर पण ही अपूर्ण आहे. याला पूर्ण करत असताना पायरी आपल्याला किती आहे? तर पायरी नंबर आपल्याला या ठिकाणी तीन नंबरची पायरी. ही पायरी नंबर एक होते, ही पायरी नंबर दोन होते आणि ही पायरी नंबर आपल्याला तीन. आता तिसरी पायरी काय आहे? तर तिसरी पायरी आपण काय पाहणार आहोत? तिसरी पायरीमध्ये आपल्याला काय मांडायचं आहे? तर तिसऱ्या पायरीमध्ये दोन कार्बन अणू एकेरी बंधाऐवजी पहा या ठिकाणी दोन कार्बन अणू किती एकेरी बंधाऐवजी किती बंधानं? दुहेरी बंधाने दुहेरी बंधाने बंधाने चतुसंयोजा पूर्ततेसाठी वापरणे. दोन कार्बन अणू एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंधाने चतुसंयोजक पूर्ततेसाठी काय करायचं तर आपण इथं वापरणे अशा पद्धती. मग कशा पद्धतीने वापरायचे पहा. कार्बन किती येतं? दोन. याच्यामध्ये बंध किती आहे? दुहेरी बंध. आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने ही आपण जी मांडणी ही आपण केली. ही झाली याची ही रेषा संरचना. रेषा संरचना किंवा याला सरळ म्हणजे अशा सरळ रचना जी आहे तर ही आहे. त्यानंतर आहे वर्तुळ सहित इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. ही कशी आहे तर पहा. कार्बन वर्तुळाच्या स्वरूपाने अशा पद्धतीने आपण दाखवली. याच्यामध्ये कार्बन अणू हे आपल्याला दाखवत असताना इलेक्ट्रॉन हे आपल्याला चार दाखवायचे. तर चार हायड्रोजन अणू हे जोडत असताना आपण किती हायड्रोजन आपण इथे अणू वापरत आहोत? तर या ठिकाणी आपण हायड्रोजन अणू प्रत्येकी कार्बन अणूला हायड्रोजन अणू हा आपण हायड्रोजनचा आपण पुरीने दाखवूया. कार्बनचा आपण ठिपक्याने दाखवूया. सरळ ठिपका रचना दाखवूया. या पद्धतीने आपण हे ठिपके असे स्वरूपानं हे आपण मांडली की अशा पद्धतीने ही झाली इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कार्बन मध्ये किती बंध आहे? दुहेरी बंध आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने दाखवूया कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये एकेरी बंध आहे म्हणून याच्यामध्ये आपण असे दोन ठिपक्याच्या स्वरूपाने आपण असं दाखवूया. या पद्धतीने ही मांडणी आपण करून ही आपण इचिनच्या बाबतीत. आता प्रोपीनच्या बाबतीत मांडूया. प्रोपीनच्या बाबतीत तर पायऱ्या तीन वापरूया. प्रोपीन म्हणलं की चौथ्यामध्ये काय? प्रोपीन मध्ये काय? C3N. प्रोपीन पिन पायरा पिन असा शब्द इथं. प्रोपीन एन आणि ते EN म्हणजे कार्बन दुहेरी बंध. मग प्रोपीनचं म्हणत असताना कार्बनच्या संख्येच्या दुप्पट म्हणजे किती? सहा. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या पारीमध्ये किती कार्बन अणू? तर किती कार्बन अणू येत? तीन कार्बन मग इथे किती लिहिलं आपण? तीन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडले. सर तिसरा जोडूया. रेणू सूत्रातील किती हायड्रोजन येत? सहा आहे.
म्हणजे इथं किती लिहू आपण, सहा हायड्रोजन अणू, किती कार्बन अणूंना, तीन कार्बन अणू, तीन कार्बन अणूंना चतुर्थकोनीच्या पूर्ततेसाठी वापरले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कार्बन आपल्याला वापरायचे तिथं किती, तीन कार्बन. आता मोजा, एक दोन तीन चार पाच, आणि आणखी एक आपल्याला एक दोन तीन चार पाच, आणि या ठिकाणी आपण सहा म्हणतो. तर अशा पद्धतीने हे आपण याची मांडणी करूया. आता यामध्ये त्याची मांडणी करत असताना कार्बन कार्बन अणू मध्ये किती बंध दाखवायचा आहे, दुहेरी बंध. एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने आहे. म्हणजे कार्बन कार्बन अणू मध्ये आपल्याला बंध दाखवत असताना या ठिकाणी अशा पद्धतीने वर्तुळ संरचना दाखवत असताना या ठिकाणी कार्बन अणू इथं कार्बन आणि हायड्रोजन मध्ये दुहेरी बंध आहे, तर या ठिकाणी आपण दुहेरी बंध असं ठेवूया. या ठिकाणी आपण कार्बन अणू या ठिकाणचा जो काय बंध आहे हा शिशी एकेरी बंध आहे. आता यासोबत जोडताना हायड्रोजन अणू जे आहे हे हायड्रोजन अणू अशा पद्धतीने आपण जोडूया. म्हणजे हायड्रोजन फुलीने दाखवू, इलेक्ट्रॉन हायड्रोजन अणूकरिता इलेक्ट्रॉन फुलीन, या ठिकाणी सुद्धा फुलीन, आणि कार्बनचा जो आहे आपण इलेक्ट्रॉन हा ठीक आहे दाखवू. अशा प्रकारची ही रचना आहे. इथं आपण म्हणताना कार्बन अणूमध्ये हा आपण चिपका संरचना अशी पद्धतीने आपण दाखवूया. ही झाली प्रोटीनच्या बाबतीत. अशा रचना तुम्हाला कोणत्याही जर विचारल्या तर तुम्हाला अशा पद्धतीची मांडणी करावी लागेल. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिले 115 पान नंबरवरची हा आहे. आता इथेनचे सूत्र आहे, तर इथेनची रचना सूत्र ठिपका संरचना इथाईनची आपण दाखवूया. इथाईन, आता इथाईनची आपण रेखाटन संरचना करा. इथाईन असा शब्द वापरलेला आहे, तर इथाईन दाखवत असताना कशा पद्धतीने आपण दाखवूया ते पाहूया. थाईन, इथाईनची रचना सूत्र रेखाटण्याच्या पायऱ्या च्या साहाय्याने आपल्याला ते स्पष्ट करायचं. इथाईन म्हटलं की सी टू आणि एच टू अशा पद्धतीने याची रेणूसूत्र येते, रेणूसूत्र आहे. आता याची मांडणी करताना आपल्याला पायऱ्याच्या साहाय्याने मांडणी करायची आहे. तर ही मांडणी करत असताना आपण पायऱ्या कोणकोणत्या वापरणार आहोत, तर पहिली पायरी जी आहे ती म्हणजे पायरी नंबर एक. किती कार्बन अणू पायरी नंबर एक मध्ये, दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे. अगदी सोपं आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. पा, एकेरी बंधाने जोडले, पायरी नंबर एक संपली. पायरी नंबर दोन, पायरी नंबर दोन काय सांगते, पायरी नंबर दोन मध्ये काय, तर रेणू सूत्रातील हायड्रोजन अणू, किती हायड्रोजन अणू, तर या ठिकाणी आपण लिहूया रेणू सूत्रातील, सूत्रातील किती हायड्रोजन अणू, दोन हायड्रोजन अणू, हायड्रोजन अणू, दोन हायड्रोजन अणू प्रत्येकी प्रत्येकी एका संयोजन पूर्ततेसाठी, पहा प्रत्येकी प्रत्येकी चतु संयोजीसाठी साठी चतुसंयोजीसाठी वापरणे. कशा पद्धतीने वापरायचं बघ, कार्बन अणू आपण या ठिकाणी वापरणार आहोत चतुसंयोजीसाठी, आपण अशा पद्धतीने आपण वापरू. आता चतुसंयोजीसाठी वापरल्यानंतर याची पूर्तता होती का, त्याची पूर्तता होत नाही, म्हणून पायरी नंबर आपण तीन मांडले. पायरी नंबर तीन काय सांगते की की रेणूसूत्रातील दोन हायड्रोजन अणू प्रत्येकी किती का, प्रत्येकी दोन कार्बन अणूला चतुसंयोजीसाठी आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तिसरी पायरी आपल्याला या ठिकाणी अशी केली, दोन कार्बन अणू मध्ये पा या ठिकाणी किती आहे, दोन कार्बन
अणुमध्ये अणुमध्ये संयुजा पूर्ततेसाठी कार्बन अणुमध्ये संयुजा पर कोणती संयुजा आहे ती लिहूया चतुसंयुजा चतुसंयुजा पूर्ततेसाठी किती बंध असेल किती बंधाने जोडायचं आपल्याला तिहेरी बंधाने जोडणे पूर्ततेसाठी कार्बन अणूंना पा कार्बन अणूंना अणूंना तिहेरी तिहेरी बंधाने जोडणे अशा पद्धतीने आपल्याला हे मांडावं लागेल मग कशा पद्धतीने मांडायचे ते पहा रेषा संरचनेमध्ये कार्बन कार्बन अणू हे जोडत असताना आपण तिहेरी बंधाने या ठिकाणी जोडून चतुसंयुजा पूर्तता या ठिकाणी आपण केलेली आहे आता वर्तुळ सहित रचना कशी मांडायची तर कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणूशी जोडत असताना किती 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 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो तर या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉनने जोडला जातो आणि हायड्रोजन अणू जोडत असताना हा हायड्रोजन अणू आपण असा दाखवूया हा एक हायड्रोजन आपण असा दाखवूया की जो की कार्बनचा ठिपक्यानं इलेक्ट्रॉन ठिपक्यानं कार्बनचा इलेक्ट्रॉन ठिपक्यानं आणि हायड्रोजनचा हायड्रोजनचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो आपण दाखवूया फुलीने अशा पद्धतीने याची ही झाली वर्तुळ संरचना या पद्धतीने होती ठिपका संरचना मांडत असताना आपण ठिपका संरचना अशा पद्धतीने मांडून कार्बन कार्बन अणू हे तिहेरी बंधन आणि या ठिकाणी हायड्रोजन अणू हा दाखवत असताना हा एकेरी बंधन आणि दोन ठिपक्याच्या सहाय्याने इलेक्ट्रॉन आपण दाखवून संयुजा पूर्तता आपण या ठिकाणी हे केली आहे तर अशा या पायरीच्या सहाय्याने आपल्याला अशी मांडणी करता येईल अशा कितीही आपण संयुगाची स्वरूपाची मांडणी हे आपण करू शकतो आपल्याला जसं प्रश्न विचारले तसं प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल तर पहा की याच्यानंतर की इथाईनच्या दोन कार्बन अणू संयुजा पूर्ततेसाठी त्याच्यामध्ये किती बंध असणे आवश्यक आहे तर आपल्याला माहिती की या ठिकाणी तिहेरी बंध असणं आवश्यक आहे कारण की इथाईन आहे आणि कार्बन दोन आहे आणि हायड्रोजनची संख्या ही कार्बनच्या संख्येच्या दुप्पट म्हणजे पहा की म्हणजे दुप्पटीमध्ये आपण 2n-2 म्हणजे 2n म्हणजे -2 यामध्ये आपण वापरून आपण यामध्ये इथाईनचं या पद्धतीने आपण ही मांडणी ही केलेली आहे म्हणजे आपण इथं चतुपूर्णीसाठी तिहेरी बंधाचा वापर करून आपण याला या ठिकाणी दाखवलेलं आहे आता हे झालं या बाबतीत तर आता ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्याला आपण असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणतो की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन एकेरीच बंध असतो त्याला फक्त आपण काय म्हणतो संपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणत असतो हा तर अल्किन कशाला म्हणतो तर अल्किन म्हणजे की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन एकेरी बंध असतो त्याला आपण अल्किन म्हणतो ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो त्याला अल्किन असं म्हणत असतो ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन हा तिहेरी बंध असतो त्याला आपण अल्काइन असं म्हणतो हा अल्काइन समूहाचा इथाइन घेतलाय म्हणून आपण इथं कार्बन कार्बन मध्ये हा तिहेरी बंध आपण या ठिकाणी दाखवलेला आहे तर कार्बन अणूच्या सरळ श्रंखला शाखीय श्रंखला आणि वलय श्रंखला या आपण पाहणार आहोत तर यामध्ये प्रोपेन इथेन त्यानंतर मिथेन यासारख्या रचना आपण हायड्रोकार्बनच्या बाबतीत आपण पाहिल्या आणि याच्यामध्ये आपण कार्बन अणूंना एकमेकांना जोडण्याचा जो काही सांगाडा आहे हा सांगाडा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आता एका पुढे एक कार्बन अणू एकमेकाला जोडून कार्बन अणू हा सरळ श्रंखला तयार करतो त्यानंतर शाखीय श्रंखला तयार करतो आणि वलय स्वरूपातल्या सुद्धा श्रंखला तयार करतो ह्या श्रंखला कशा पद्धतीने आपल्याला आहे हे आपण आता पाहणार आहोत क्रमांक आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक आहे 116 पान नंबर वरती आपल्याला रचना काढायला सांगितली यामध्ये मिथेनची रचना आपण यापूर्वी पाहिलेली आहे तरी पण आपण काढूया किती हायड्रोजन जोडलेले आहेत बा 4 हायड्रोजन इथेनमध्ये आपल्याला दाखवायचं असेल तर कशा पद्धतीने दाखवूया तर पहा या पद्धतीने दाखवत असताना कार्बन कार्बन अणूमध्ये चतुसंयुज पूर्ततेसाठी आपल्याला हायड्रोजन किती असणं आवश्यक आहे यामध्ये
प्रोपेन मध्ये काय आहे, प्रोपेन मध्ये काय मांडता येईल आपल्याला, पहा बरं, कार्बन किती येतं, कार्बनचे 3, हायड्रोजन आपण किती दाखवूया अशा पद्धतीनं. हेच होतं हे प्रोपेनच्या बाबतीत. आता आणखी संरचना आपल्याला काढायची, ती प्रोपेन नंतर आहे ब्युटेन. ब्युटेनचा फॉर्म्युला आहे C4H10 अशा पद्धतीनं. किती कार्बन अणू दाखवायचे आपल्याला या ठिकाणी, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3 आणि कार्बन 4. चतुसंयोजा पूर्ततेसाठी हायड्रोजनची किती आवश्यकता आहे, तर यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला हे दाखवायचं. असा तक्ता हा मागच्या वर्षी आला होता 2020 प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हा आला होता. तर हा कशा पद्धतीनं दिलेला आहे तो पहा. इथं ब्युटेन झाला, तर नंतर आहे पेंटेन. पहा पेंटेन, पेंटेनचा रेणूसूत्र जे आहे C5H12 अशा पद्धतीनं आहे. यामध्ये पेंटेनमध्ये किती कार्बन, 5, 1, 2, 3, 4 आणि 5. हायड्रोजन किती येतं मोजा, तुम्हाला हायड्रोजन मोजता येतात. या पद्धतीनं तुम्ही हायड्रोजन दाखवू शकता. वर्तुळ संरचना काढताना आपलं वर्तुळ काढायचे आणि ठिपक्याचे म्हणजे एकेरी बंधाऐवजी दोन दोन आपल्याला टिंब द्यायचे. तर अशा पद्धतीने याची आपण पुढचे जे आहेत हे तुम्हाला 10 काढायचे आहेत. तर हे 10 चा 10 तुम्हाला काढता येणं अपेक्षित आहे. आपण सगळ्यात शेवटचा जो आहे तो आपण पाहूया. सगळ्यात शेवटचा आपण घेऊया उदाहरणादाखल. पहा यामध्ये सगळ्यात शेवटचा आपण काढूया. पहा सगळ्यात शेवटचा जो आहे त्याचं नाव आहे डिके. काय बघा, डिके. आता ह्या डिकेचा फॉर्म्युला काय, रेणूसूत्र काय, C10 हायड्रोजन 22 अशा पद्धतीनं हा डिकेनचा फॉर्म्युला आहे. डिकेनमध्ये कार्बन किती येतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता याला जोडायचे तर हायड्रोजन किती, तर आपल्याला माहिती आहे आपल्याला हायड्रोजन याला 22 जोडायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपण यामध्ये हायड्रोजनमध्ये जोडूया. पहा जोडले आपण हायड्रोजन वरच्या बाजूने. आपण 9, 2, 8 म्हणजे बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी 10 आणि दोन्ही बाजूला आपण 2 असे जोडून वर 10 खाली 10 म्हणजे 20 आणि आजूबाजूला एक एक प्रत्येकी जोडला की आपल्याला या ठिकाणी काय मिळतं, तर हे डिकेनचे आपल्याला मिळतं. तर आपल्याला अशा पद्धतीनं काढता येईल. नोनेन घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी 3 हायड्रोजन कमी करून आपण या ठिकाणी जर दाखवलं तर याचं काय होतं, कार्बन 9 आणि हायड्रोजन किती होतात, 20. तर याचा फॉर्म्युला काय, याचं नाव काय आहे, तर नोनेन. तर अशा पेंटेनपर्यंत दाखवलं तुम्हाला हेक्साहेप्टोक्ट याचे तुम्ही काढू शकता. तर ही रचना तुम्हाला यावर्षी म्हणजे 2020 प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या वर्षी आलेली आहे. आता येणाऱ्या मुलांना ही तुम्हाला ही एक जी आहे 21 ही वेगळी रचना तुम्हाला येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हा एक भाग दिलेला आहे. या तक्त्याच्या बाजूला एक आपल्याला आणखी एक तक्ता दिलेला आहे, तो परीक्षेसाठी वगळलेला आहे, पण तरी पण तो आपण वाचूया काय आहे. तर 2020-21 हा वगळलेला आहे. लक्षावधी वर्षापूर्वी वनस्पती व प्राण्यांची अवशेष जमिनीमध्ये गाडल्या गेल्यामुळे याचे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचा वरचा दाब आणि आतील उष्णता याचं रूपांतरण हे क्रूड ऑइलमध्ये झालं, म्हणजे कच्च्या तेलामध्ये झालं. आणि आपल्याला माहिती आहे की कच्चं तेल जे आहे तर हे समुद्रामध्ये हे मिळवलं जातं, समुद्रातून हे मिळवलं जातं. समुद्रामध्ये ही जी साठे आहेत, तेलाचे साठे, यामध्ये नैसर्गिक वायू, त्यानंतर प्रामुख्यानं यामध्ये मिथेन हा आहे तो आपण वापरतो. कच्च्या तेलामध्ये 1000+ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हायड्रोकार्बनची संयुग आढळतात. यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला हायड्रोकार्बन ही संयुग म्हणजे कच्च्या तेलातील पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत आपण वापरत असतो.
प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत ही काय आहे की ऊर्ध्वपातनाच्या दोन आहेत. एक ऊर्ध्वपातन पद्धतीने आपण समुद्राचं जे काय पाणी आहे त्यातून मीठ वेगळं करू शकतो. ही एक ऊर्ध्वपातनासाठी फक्त पाण्याच्या बाबतीत. पण प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजे तेलामध्ये वेगवेगळ्या उत्कलन बिंदूला पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था यासारखे पदार्थ आपल्याला वेगळे करता येतात. म्हणजे यामध्ये CNG, त्यानंतर LPG, पेट्रोल, गॅसोलीन, रॉकेल, केरोसिन, त्यानंतर डिझेल यासारखी जी काही इंधनं आहेत ही इंधनं पदार्थाच्या गुणवैशिष्ट्यामुळे आहे. म्हणजे पदार्थाचा जो काही उत्कलन बिंदू आहे हा भिन्न असल्याकारणाने आपल्याला प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीनं हे आपल्याला वेगळे करता येतात. आता आपल्याला जो काही गॅस आहे आपल्या घरामध्ये घरगुती गॅस जो आहे तर त्यामध्ये आयसोब्युटेन हा वापरला जातो. तर हा आयसोब्युटेन कशा पद्धतीचा आहे, आयसोब्युटेन याची रचना काय आहे, याची रचनासूत्रे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर ही रचनासूत्रे आपण आता पाहूया. यामध्ये पहा जो काय आता यामध्ये पहा ब्युटेनमधील कार्बन श्रृंखलेमध्ये 4 कार्बन अणू आहेत आणि एकमेकांना जोडून तो श्रृंखला तयार करू शकतो. अशा श्रृंखला कार्बन अणू हे श्रृंखला तयार करताना अशा पद्धतीनं त्याला तयार करताना पा एका कार्बन अणूला चतुसंज्ञा पूर्ततेसाठी 3 हायड्रोजन दोन्ही साईडच्या बाजूने आपण 3-3 दाखवलेले आणि खालच्या वरच्या बाजूने अशी एक रचना आपण अशी दाखवलेली आहे. ही एक रचना होते. याच्यासारखी आणखी एक दुसरी रचना पाहायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीने याची रचना आपल्याला ही पाहता येते. आता ही रचना आपण या अगोदर पाहिलेली आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलं आहे ही झाली सरळ श्रृंखला. ही सरळ श्रृंखला होते अशा सर. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी एक शक्यता आहे का पहा. अशा पद्धतीची शक्यता तुम्हाला मांडता येते की पहा. एक दोन तीन चार पाच सहा सात पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ही एक आपल्याला रचना मांडता आली. आणखी रचना जर मांडायची असेल तर अशा प्रकारची रचना आपण मांडू शकतो. ही सुद्धा एक आपल्याला रचना ही मांडता येते यामध्ये. पहा किती कार्बन अणू येतं, 4. 1, 2, 3, 4. हायड्रोजन किती 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे याचे रेणूसूत्र कसं आहे पहा. रचनासूत्र हे आपण ब्युटेनचे रचनासूत्र आपण या पद्धतीने मांडले आहे. हे रचनासूत्र ब्युटेनचं होतं. मग आता हे उदाहरण कशासाठी की ज्या संयुगाची रचनासूत्र हे भिन्न असते आणि रेणूसूत्र त्याची एकच असते. म्हणजे ज्या कार्बनी संयुगाचे रचनासूत्र एकच असते परंतु रचनासूत्र हे भिन्न असते परंतु रेणूसूत्र एकच असते अशा संयुगांना आपण समघटक संयुग आपण म्हणत असतो. समघटक संयुगे म्हणजे काय की रचनासूत्र एकच रेणूसूत्र एकच आणि रचनासूत्र जी आहे तर ही भिन्न असतात त्याला आपण समघटना किंवा समघटक संयुगे म्हणतो. समघटक संयुगे. आता समघटना म्हणजे काय. सम म्हणजे सारखी आणि घटना म्हणजे दोन बाबतीत घडणारी घटना एकच अशा पद्धती. रेणूसूत्र एकच परंतु रचनासूत्र भिन्न असते अशी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी ब्युटेनच्या बाबतीत दिलेली आहे. असे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला सायक्लोहेक्झेनची श्रृंखला ही शाखीय श्रृंखला या ठिकाणी दिलेली आहे. ही श्रृंखला तुम्हाला काढत असताना रचनासूत्रे काढा. यामध्ये तुम्हाला सायक्लोहेक्झेनची रचना आपण काढूया. आता ही समघटक संयुगाच्या बाबतीत ही झाली. आता सायक्लोहेक्झेनच्या बाबतीत बघूया. सायक्लोहेक्झेन आता खालील रचनासूत्रे काढा. तर रचनासूत्रे काढत असताना
ही सायक्लोहेक्झेन ची रचना सूत्र आहे, तुम्हाला आपण या ठिकाणी काढूया. सायक्लोहेक्झेन आपण पहिल्यांदा सायक्लोहेक्झेन ची रचना आपण पाहूया ही कशा पद्धतीची आहे. सायक्लोहेक्झेनचा ऋणसूत्र आहे, सायक्लो म्हणजे सहा आणि हायड्रोजन आहेत बार. याची रचना पाहताना कार्बन किती येतं, कार्बन पहा. आता प्रत्येक कार्बन अणूला हायड्रोजन दोन दोन जोडायचे, प्रत्येकी दोन, एक दोन, एक दोन. पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण दाखवू. हे झालं सायक्लोहेक्झेन. आता याची ठिपका संरचना काढायची म्हटलं तर सायक्लो कशी काढणार, ठिपका संरचना कशी काढणार तर पहा. कार्बन आपल्याला दाखवायचे आहेत या पद्धतीने आपण कार्बन दाखवूया. पहा कार्बन अणू ही ठिपक्याच्या स्वरूपाने आपण दाखवले. हे बघा ठिपक्याच्या स्वरूपाने दाखवूया. आता हायड्रोजन अणू दाखवताना एक प्रत्येकी कार्बन अणूला हायड्रोजन आपल्याला दोन दोन दाखवायचे आहेत, म्हणजे हायड्रोजन एक, हायड्रोजन दोन. तर फुलीनं दाखवूया आपण हायड्रोजनचा, ठिपक्यानं दाखवूया इलेक्ट्रॉन आपण कार्बनचा. प्रत्येक कार्बन अणूला हा दाखवत असताना या ठिकाणी आपण फुलीच्या साहाय्याने इलेक्ट्रॉन दाखवला हा कळचा. तर इथं दाखवत असताना ठिपका फुली, ठिपका आणि फुली या ठिकाणी सुद्धा ठिपका फुली अशा पद्धतीनं ठिपका फुली एक, ठिपका फुली याचा, ठिपका फुली हायड्रोजन तीन, ठिपका फुली या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आपल्याला याची मांडणी ही करता येते. ही झाली याची बघ. आता सायक्लोहेक्झेन, आता हे झालं सायक्लोहेक्झेन. तर हेक्झीन म्हटलं की यामध्ये थोडासा बदल करायचा आहे, म्हणजे हायड्रोजन किती येतं, दहा आहे. तर इथं प्रत्येक हायड्रोजन अणूला आपल्याला जोडत असताना कोणत्या तरी एका ठिकाणचे आपण जे हायड्रोजन अणू आहे, तर हे हायड्रोजन अणू जोडत असताना यांच्यामध्ये हा दुहेरी बंध आपण दाखवूया. आणि प्रत्येकीमध्ये एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच सहा, सात आठ नऊ, आणि या ठिकाणी आपण एक दाखवूया दहा. तर अशा पद्धतीने हे सायक्लोहेक्झीन होतो. सायक्लोहेक्झीनचं सुद्धा ठिपका संरचना आपल्याला या पद्धतीनं दाखवता येऊ शकते. म्हणजे फक्त इथं आपल्याला दाखवताना फक्त इथं जोडीनं फक्त दोन दोन दाखवायचे आहेत. अशा पद्धतीनं ही वेगळी याची मांडणी ही तुम्हाला आहे. तर डोके चालवायचा प्रश्नसुद्धा आपण 116 पान नंबरवरचा या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर 117 पान नंबरचा जो